कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं बोलूनच. हो हे बघ, प्रीतमला आता सगळं समजावून तू सांगणार आहेस. त्याचं बोट धरून त्याला सगळं शिकव. प्रीतम, आता इथून पुढे तुझी जबाबदारी. मॅडम येऊ का? काय झालं मारुती? ते मी हे परत द्यायला आले होते. मी नाही जिंकले. ते दिशा मॅडमने चुकून म्हणजे खर तर माझा काय बी संबंध नव्हता यात. मला यायचंच नव्हतं. मारुती, हिला सांग, अहिल्या देवींनी दिलेली कुठलीही गोष्ट परत घेतली जात नाही. मला सुद्धा तुला काहीतरी द्यायचंय. काय? तू वाचवलेला माझा जीव कसा देऊ साक? सर अहो, ते मी काही ठरवून नव्हतं केलं. हो, तू ठरवून काहीच केलं नव्हतंस का? तुझ्या समोर तशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, बरोबर ना? पण समज त्या दिवशी तू जे काही केलंस ते करण्याची तुझी क्षमता नसती तर म्हणजे अशा वेळेला काय करावं, डोकं कसं शांत ठेवावं, कसा विचार करावा, काय करू नये हे जर का तुला माहीत नसतं तर तू माझा जीव वाचवला असतास. बरं मला सांग, आदित्य अहिल्याचा मुलगा आहे म्हणून कर्तृत्ववान आहे का तो आदित्य आहे म्हणून कर्तृत्ववान आहे? आदित्य सर आहेत म्हणून. अगदी तसंच. त्या दिवशी तू त्या स्टेजवर जशी दिसलीस, जशी वागलीस, जसं स्वतःला प्रेझेंट केलंस, त्या दिवशी तू बेस्ट होतीस सगळ्यांपेक्षा. पण हे सगळं तू ठरवून केलं होतंस का? तर नाही ना. आणि तू जरी ठरवून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असतास तरी ती स्पर्धा तूच जिंकली असतीस का? कारण तू ते डिझर्व करतेस. म्हणजे याचा अर्थ काय की जरी दिशानं तुझं नाव त्या लिस्टमध्ये टाकलं असलं तरी तू तुझ्या कर्तृत्वानं जिंकली आहेस. बघ, आयुष्यात स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. तू खास आहेस. माणसानं मागे वळून पाहावं पण किती अंतर कापलंय यासाठी नाही तर पुढे जाऊन किती अंतर कापायचंय यासाठी पाहावं. सितारो के आगे आसमा और भी है, सितारों के आगे आसमां और भी है, अभी मुकामों के इम्तिहान और भी है. म्हणजे कमीत कमी 2 लाख तरी लागतील पारूच्या लग्नासाठी. जी सगळी उधारी जर धरली तर 25,000 रुपये लोकांनी द्यायला पाहिजे ना उधारी. परत सोसायटी मधले 40,000 रुपये.
म्हणजे 40,000 अधिक 25,000 म्हणजे हे झाले 5 आणि हे काय रे बा, आज गणिताचा अभ्यास तू करतोयस का काय? तो बघ बाहेर एवढी रात झाली तरी मैजू बरोबर खेळतोय. समजा गोळ केला ना डोक्यामध्ये माझा हिशोब चालू होता, समजा हिस काटला. बापरे, आता जुगीकडचं तिकडं म्हणणार का काय? आता झालेलं नाहीये पण म्हणणार म्हणजे आता तुझे लगीन होणार ना, तेव्हा माझ जग इकडच तिकडे होणारच ना. वा, आता त्याच्या करता चाललंय समजा. अरे पण बा, त्याला अजून येळ आहे की? हे भाई, माणसाचं म्हातारपण आणि ठरलेलं लगीन कधी असं भसकन तोंडा समोर येऊन उभं राहताना कळत नाही. मग धावपळ होती. आणि आता त्या मुलाच्या घरच्यांना तुझा फोटो पसंत पडलाय ना, मग उद्या त्यांनी धांदल करायच्या आधी आतापासूनच कामाला सुरुवात करतो ना. बा, 40,000 25,000 बा, एवढा खर्च होणार आहे? पण त्याचा विचार तू कशाला करतेय? अगं, इतकी वर्ष राबलो ते कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. आणि एकदा का तुला तुझ्या हक्काच्या घरात नांदताना बघितलं ना की मग मी डोळे मिटायला मोकळा. हा कशा पै निर्वाणीची भाषा करतोस? अगं, परवा ते लोक तुला बघायला येणार आहेत ना, मग त्याच्या नंतर बोलणी होतील. त्या मुलाला तू पसंतेस ना, मग ठरल सगळं. पर तोपर्यंत मी जबाबदारी पूर्ण केली याच मला समाधान तर मिळू दे. अरे बापरे, विषय एकदम सिरियस झाला का? अरे हा, आज दिवसभराच्या गडबडीत आपल्याला काही ते साडी आणायला जायला जमलं नाही. उद्या मात्र भारी साडी घ्यायची आपण. मी उद्या त्या दुकानाचा पत्ता देतो. आणि हा, मला आठवण कर, ते सावित्री आत्याला पण सांगतो की तुझ्या कामाच्या वेळातून तुला थोडा वेळ बाहेर पाठव म्हण. चालतंय. किती विचार करतोस रे माझा? विचार मी करतो तुझा विचार? अडड, आपण तुझा विचार करत नाही. आणि तुझा विचार करायची गरजच काय मला? कारण तुझा विचार करायला तू माझ्या डोक्यातून आणि मनातून जातच नाहीस का? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.